महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं बांगलादेशवर एकोणसाठ धावांनी विजय मिळवला बांगलादेशात सिल्हेट इथं झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वीस षटकांमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यात एकशे एकोणसाठ धावा केल्या सलामीवीर शफाली वर्मानं चव्वेचाळीस चेंडूत पंचावन्न तर कर्णधार स्मृती मुंधानानं अडतीस चेंडूत सत्तेचाळीस धावा करत बारा षटकांमध्ये शहाण्णव धावांची खणखणीत सलामी दिली दाखल बांगलादेश संघ वी षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात केवळ शंभर धावाच करू शकला बांगलादेश बांगलादेशतर्फे कर्णधार निगार सुलतानानं सर्वाधिक छत्तीस धावा केल्या भारतातर्फे शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले शफाली वर्मा सामनावीर ठरली